महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे बेल्ले येथे जल्लोषात स्वागत. घोडेगाव या ठिकाणाहून निघणारा पलंग सीमोल्लंघनासाठी तुळजापूर येथे जात असतो. त्या पलंगावरती देवी झोपते अशी आख्यायिका सांगितली जाते. ही परंपरा 12व्या शतकापासून चालू असल्याची माहिती या पलंगाचे मानकरी अनंत बाबूराव पलंगे यांनी दिली आहे. संपूर्ण प्रवास कसा असतो व या पलंगाचं महत्त्व काय याविषयी शिवनेरी संवादशी बोलताना श्री पलंगे काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओमध्ये. तुमचं नाव काय? नमस्कार, मी अनंत बाबूराव पलंगे, राहणार नगर. या पलंगाचा मुख्य मानकरी. कुठून निघतो पलंग आणि किती दिवसांनी तुळजापूर पर्यंत जातो? हा पलंग घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी तयार होतो. ठाकूर कुटुंबियाचं तयार करण्याचं मान आहे, पण ते सध्या कुटुंबीय सगळं पुण्यात वास्तव्याचं आहे, म्हणून हे काम पुण्यात तयार केलं जातं पलंगाचं. तयार केल्यानंतर घोडेगावनंतर घोडेगावला आणून इथनं सुरुवात असते घोडेगावपासून. मग कसा कुठल्या मार्गे जाऊन निघाल्यावर मग जुन्नर, नारंगाव, आळे, राजुरी, आता इथे या ठिकाणी बेले आलेले आज आळकुडीत मुक्काम आहे. पारनेर नगर मार्गे जामखेड मार्गे हा दसऱ्याच्या आदल्या दिवशी तुळजापूरला पोहोचतो. मानकरी म्हणजे आता हे काही तेली समाजाचा मान असतो असं म्हटलं जातं. हा तर हा कसा मान आलेला आहे? हा देवी आता पूर्वजांना प्रसन्न झालेली आहे, तेव्हापासून मान चालवले. साधारण 1200 शतकापासून हा मान चालत आलेला आहे. आणि हा तिथं गेल्याच्या नंतर काय केलं जातं? तिथे गेल्याच्या नंतर पहाटे दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन होते देवीचे. सीमोल्लंघन झाल्यानंतर जी निद्रा असते त्याला घोर निद्रा म्हणतात. तर दसरा ते कोजागिरी पौर्णिमा अशी 5 दिवस तुळजाभवानी निद्रेसाठी हा पलंग असतो. 5 दिवस या पलंगावर देवी निद्रा घेते दसऱ्याच्या दिवशी. दसऱ्याच्या दिवशी दसरा ते कोजागिरी अशी 5 दिवस निद्रा देवी या पलंगावर असते. आणि तुमचं नगर गाव आहे तरी तुम्ही मानकरी आहात. मानकरी कुठून सुरुवातीपासून बरोबर असतात? सुरुवातीपासून शेवटपर्यंत. म्हणजे किती दिवसाचा प्रवास आहे? साधारण आमचा 2 महिन्याचा प्रवास आहे. तुमची परंपरा कायम चालू? हा पलंग प्रत्येक वर्षी नवीन केला जातो का? हो, दरवर्षी हा पलंग नवीन केला जातो. आता हा पलंग जेव्हा कोजागिरीला ह्या पलंगावर देवी उठून पुन्हा सिंहासनावर जाते. गेल्या वर्षीचा पलंग तिथं मंदिरमध्ये आहे, मग तो पलंग आम्ही कोजागिरीला होमात टाकणार, होमात जाळून टाकणार. हा तिथं वर्षभर राहणार पलंग. पुढच्या वर्षी ज्यावेळेस नवीन पर्यंत नेणार पलंग, पुढच्या वर्षी या पलंगाचं अशी प्रथा चालू. याच्यासाठी जर समजा काही तुम्हाला निधी खर्च करावा लागत असेल तर तो कसा असतो? तो आता बानपानाचा निधी करावाच लागतो खर्च. मग ते तुम्ही करता की काही लोकवर्गणी असेल? तुम्हीच करता मानकरी, जे तयार करणे आहे तयार करणे तिथपर्यंत पोहोचवणे. आता हे मध्ये तुम्हाला अन्नदान वगैरे लोकांकडून भेटत असेल ना? मिळतं लोकांना जिथं मुक्काम असतो तिथं. धन्यवाद.